नेस्को ग्राउंडमध्ये एक वातावरण निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेचं थीम सॉंग सातत्यानं वाजवलं जात आहे, झेंडे फडकत आहेत आणि आपण जाऊयात. आपले सहकारी वैभव परब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते संजय पोतनीस. अभिजित, आपण पोतनीस सरांकडून जाणून घेऊया सध्या त्यांना काय या मेळाव्यातून अपेक्षित आहे, कारण का दसरा मेळाव्याचा आधीचा हा ट्रेलर आहे. पोतनीस साहेब, मुंबई शिवसेनेसाठी खूप महत्वाची राहिलेली आहे. जसं शिवाजी पार्क, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे शिवसेनेचं समीकरण आहे, तसं मुंबई महानगरपालिका देखील शिवसेनेच्या ताब्यात गेली अनेक वर्ष आहे. आता या मेळाव्यातून तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे काय घोषणा करतील? शिवसेना दसरा मेळाव्याच्या बाबतीत प्रश्न शंका घेण्याची काही जरूरत नाही. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर परंपरेप्रमाणेच होणार आहे आणि किती कोणीही त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेचे सर्व शिवसैनिक शिवाजी पार्कवरती दाखल होणारच आहेत. कसं करणार आहे? SRPF लावणार आहेत, पोलीस बंदोबस्त असणार आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग तुम्ही कायदा सुव्यवस्था तोडणार आहात? कायदा सुव्यवस्था तोडण्याचा प्रश्न येतच नाही. जो इतके वर्ष 56 वर्ष शिवाजी पार्कवरती जे शिवसैनिक येतात त्यांचे पाय आपसुकात दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरती येणारच आहेत. त्यांना कोणी संघटित करून आणण्यापेक्षाही प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जे आहेत ते दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क सतत येतच असतात, त्यामुळे एकत्रित येण्यापेक्षाही स्वतःच्या मनाने येणारे लोक जे असतात ते कायदा सुव्यवस्थेचा पर्वा करत नसतात. आता उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण कोण असू शकतं, कारण का बंडानंतरचं हे पहिलं जाहीर भाषण गटप्रमुखांसमोर करणार आहेत, कोण कोण असू शकतं, काय वाटतं? बघा, आता हे बंड झाल्यानंतर आपलं सरकार पडल्यानंतर कारण आम्ही उद्धवजी साहेबांचं हे पहिलाच मार्गदर्शन गटप्रमुखांना आहे अशी शिबिरं दरवर्षी होतच असतात, त्यामुळे ह्या सभेच्या वेळेस आणि ह्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात काय मार्गदर्शन करणार हे साहेब आता लवकर. नक्कीच, म्हणजे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची सभा दसरा मेळाव्याआधी. प्रत्येक नेता सांगतोय की शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो शिवतीर्थावरच होणार आणि त्यासाठीच गटप्रमुखांचा आधी मेळावा बोलवण्यात आलेला आहे. गटप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे येणार आहेत आणि आपण बघू शकतो की या जवळपास 4-5 रोज ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा 4 रोज आहेत पण महिलांसाठी, महिला आघाडी शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न. मोठ्या प्रमाणावरती महिलांची उपस्थिती जिथपर्यंत आपण पाहू शकतो तिथपर्यंत महिलांची उपस्थिती आहे आणि याच नेस्को मेळाव्याच्या उद्धव ठाकरेंच्या संबोधनाकडे जे आहे ते आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण ABP माझा उघडा डोळे बघा नीट.